चार दिन पहले नवी मुंबई पुलिस के सर्कल वन की पुलिस ने एक संदिग्ध टेम्पो से 12 लाख रुपए का गुटखा जब्त किया था। इसी जांच के बाद एक और गुजरात से कंटेनर को कब्जे में लेने पर पता चला कि कंटेनर में करीब 60 लाख का गुटखा है। अब तक पुलिस ने 1 करोड़ की सामग्री जब्त की है। कार्रवाई अभी खत्म नहीं हुई है, हमारे पास अभी भी कुछ सुराग हैं, इसलिए यह पता लगाने के लिए जांच की जा रही है कि वास्तव में गुजरात से यह गुटखा कौन मंगवा रहा है और यह कहां जा रहा है। पुलिस ने बताया कि आगे की कार्रवाई की जा रही है, जिससे गुटखा तस्करों में हड़कंप मच गया है। दिनांक 19 फेब्रुवारी रोजी आमच्या तुर्भे पोलीस स्टेशन ने किनारपाशी गौंडकर आणि त्यांची डिटेक्शनची टीम त्यांनी नाकाबंदी दरम्यान एक टेम्पो पकडला होता। त्याच्यामध्ये सुमारे 12 लाखाचा गुटखा आणि तो टेम्पो आम्ही सीज केला होता। तसेच त्यावेळी एक आरोपी अटक केला होता। या आरोपीकडून आणखी तपास केला असता डोंबिवलीमधील पिंपळेश्वर मंदिराच्या परिसरातून एक आयशर कंटेनर जवळजवळ त्याच्यामध्ये 60 लाखाचा गुटखा आहे आणि पलावा सिटी परिसरातून आणखी एक टेम्पो ज्याच्यामध्ये जवळजवळ 12 लाखाच्या आसपास गुटख्याचा मुद्देमाल आहे। ते दोन मुद्देमाल आम्ही जप्त केलेले आहेत। आतापर्यंतच्या कारवाईमध्ये जवळजवळ 99,78,000 रुपये किमतीचा इतका मुद्देमाल तुर्भे पोलिसांनी जमा केलेला आहे आणि याच्यामध्ये 4 आरोपींना आम्ही अटकसुद्धा केलेली आहे। हा जो गुटखा आहे हा गुजरातमधून आणला गेला होता असं गाड्यांच्या पासिंगवरून सध्या दिसतंय, परंतु या ठिकाणी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड या परिसरामध्ये हा वेगवेगळ्या ठिकाणी वितरित होणार होता। त्या दृष्टीने तो नक्की कोणाकडे जाणार होता, कोणी मागवला होता, याबद्दल आम्ही अधिकचा तपास करत आहोत। BCN न्यूज के लिए क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।